नमस्कार, चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं आहे, तर अनेक नेते भाजपा आणि शिवसेनेच्या वाटेवर आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. परंतु आता छगन भुजबळ हे उद्या 1 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीला नाशिकमध्ये मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. त्यावेळी पवारांना छगन भुजबळ यांचे मन वळवण्यात अपयश आल्याचे बोलले जात आहे. तसेच छगन भुजबळ यांनी वारंवार शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचे खंडन देखील केले होते. परंतु आता सूत्रांच्या माहितीनुसार ते शिवसेनेत प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीतून वैभव पिचड, चित्रा वाघ, गणेश नाईक, दिलीप सोपल यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत. तसेच कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.